मित्र हो पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॅक्टिकल मधला आज आपण चौथा प्रॉब्लेम बघत आहोत मीरा आणि माधवचा. ठीक आहे, मग मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पटकन प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनवर बघितलं असेल, प्रॉब्लेम जरा वाचूयात म्हणजे नेमकी आयडिया येईल काय आहे ते बघा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स मीरा अँड माधव prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that day. 31st March 2019 चा तुम्हाला trading profit and loss account आणि balance sheet तयार करायचा आहे. खाली trial balance दिलेला आहे, trial balance as on 31st March 2019. trial balance मध्ये debit balance rupees, credit balance rupees दिलेले आहे. adjustment बघूयात. पहिले adjustment closing stock ची आहे, closing stock ची आहे. दुसरी adjustment प्रोवाइड प्रोविजन फॉर डाउटफुल डेट्स रुपीज 2000 आरईडी ची एडजस्टमेंट आहे, म्हणजे याचा इफेक्ट बॅड डेट्स आणि डेटर्स ला होईल. तिसरी एडजस्टमेंट क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ऍट 3%, डेटर्स वर डिस्काउंट आहे म्हणजे डेटर्स ला याची एडजस्टमेंट होईल. फोर्थ व्हॅल्यूड ऑफ लीज होल्ड प्रिमायसेस ऑन 31st March 2019 रुपीज 1 लाख लीज होल्ड प्रिमायसेस ची एडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर फिफ्थ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी रुपीज 5000 प्रिंटिंग अँड स्टेशनरी ची ऍडजस्टमेंट आहे. पाच ऍडजस्टमेंट आहेत, आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. आता ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट बॅलन्स मध्ये फर्स्ट काय दिलेला आहे तुम्हाला, स्टॉक ऑन 1st April 2018, म्हणजे हा कसला स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे येतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहिल्या ओळीला. ओपनिंग स्टॉक किती अमाऊंट आहे ओपनिंग स्टॉक ची, 25,000 डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये. डायरेक्ट कुठे येणार, आउटरच्या कॉलम मध्ये. नंतर काय आहेत डेटर्स, डेटर्स कुठे येतात, बॅलन्स शीटच्या असेट साइडला डेटर्स च्या कॉलम मध्ये. लिहिलेत ऍडजस्टमेंट आहे 80,500 डेटर्स. नंतर काय आहे बिल्स रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल पण कुठे येतं, बॅलन्स शीटच्या असेट साइडला डेटर्सच्या खाली. ऍडजस्टमेंटला ओळ सोडूयात आणि डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये लिहूयात बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल नंतर काय आहे परचेसेस, परचेसेस कुठे येतात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला दुसऱ्या ओळीला. परचेसेस ची रक्कम इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात. ऍडजस्टमेंट आहे किती अमाऊंट आहे, 2,08,500. परचेसेस नंतर काय आहेत रिटर्न आहे. बघा ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला रिटर्न आहे, म्हणजे हे कसले रिटर्न्स आहेत, सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नचा बॅलन्स कुठला असतो, डेबिट, हे लक्षात ठेवा. सेल्स रिटर्नचा बॅलन्स कुठला असतो, डेबिट असतो. मग सेल्स रिटर्न असतील तर ते सेल्स मधनं केले पाहिजेत काय, लेस. मग इथं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिल्या ओळीला लिहूयात बाय सेल्स लेस रिटर्न. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहून ठेवूयात 1000. मग झालं, त्याच्यानंतर काय आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड कुठे येतं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कॅरेज इनवर्ड डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट 3000. कॅरेज इनवर्ड नंतर काय आहे कॅरेज आउटवर्ड कुठे येतं, बघा कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. या ओळीच्या खाली माझा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि वर काय आहे ट्रेडिंग अकाउंट आहे. कॅरेज आउटवर्ड ची रक्कम डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये लिहूयात 4500. कॅरेज आउटवर्ड नंतर काय आहे मोटर व्हीकल, मोटर व्हीकल कुठं, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरच्या, डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट किती 55,000. मोटर व्हीकल नंतर काय आहे जनरल एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 जनरल एक्सपेन्सेस अमाऊंट किती आहे 1800. जनरल एक्सपेन्सेस नंतर एक्सपोर्ट ड्युटी पण कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला अमाऊंट किती आहे 900. एक्सपोर्ट ड्युटी नंतर काय आहे ऍडव्हर्टाइजमेंट, ऍडव्हर्टाइजमेंट कुठे येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 ऍडव्हर्टाइजमेंट इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूया. ऍडव्हर्टाइजमेंटची ऍडजस्टमेंट आहे, काय सांगितलंय तिथं त्यांनी, ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स फ्रॉम 1st October 2018. ऍडव्हर्टाइजमेंटचा जो खर्च आहे तो किती इयर्सचा आहे, 3 इयर्सचा आहे. आणि कधीपासून आहे, 1st October 2018 पासून आहे. 3 इयर्स, 3 इयर्सचा किती आहे 4800 आहे. तर 1 इयरचा किती असेल, 4800 ला जर 3 ने डिवाइड केलं तर किती येत आहे 1600. 1 इयरचा किती आला 1600 आला. एक वर्ष, एका वर्षाचा आला किती 1600. एक वर्षाचा म्हणजे एका वर्षात महिने किती असतात,
बारा बारा महिन्यांचा किती? 3 इयरचा ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती आहे? 4800. म्हणजे 1 इयरचा किती आला आपला? 4800 ला जर 3 ने डिवाइड केलं तर किती आला? 1600. एका वर्षाचा म्हणजे 12 महिन्याचा तुमचा ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती आहे? 1600. आपल्याला 1 ऑक्टोबर 2018 पासून 31 मार्च पर्यंतचा खर्च घ्यायचा आहे. 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंत महिने किती होतात? 6. 6 महिन्यांचा 6 मंथचा ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती असेल? मग 12 ने 6, मग 1600 हाफ किती, निम्मे किती? 800. म्हणजे 6 मंथचा ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती? 800 एवढाच आपल्याला घ्यायचा आहे. मग 4800 मधनं किती लेस केले म्हणजे 800 येईल? बघा, 4800 ऍडव्हर्टाइजमेंटचा आहे, आपल्याला घ्यायचंय किती? 800 घ्यायचंय. म्हणजे किती लेस करावे लागतील त्याच्यातनं? 4000 लेस करावे लागतील. हा 4000 जे आहे ते काय झालं? प्रिपेअर्ड झालं, प्रिपेअर्ड ऍडव्हर्टाइजमेंट. मग प्रिपेअर्ड जर असेल तर ऍडव्हर्टाइजमेंट मधून तुम्ही करणार काय? लेस, लेस प्रिपेअर्ड. 4000 आउटर लागले बरोबर किती? 800. आणि प्रिपेअर्ड ऍडव्हर्टाइजमेंटचा दुसरा इफेक्ट कुठे येतो? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. प्रिपेअर्ड ऍडव्हर्टाइजमेंट, प्रिपेअर्ड ऍडव्हर्टाइजमेंट किती? प्रिपेअर्ड किती आलं आपलं? 4000. ऍडव्हर्टाइजमेंट नंतर काय आहे? प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरीला ऍडजस्टमेंट आहे. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात 1200. प्रिंटिंग अँड स्टेशनरी नंतर काय आहे? ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स करायचं असतं काय? कॅपिटल मधून लेस. आणि कॅपिटल कुठे येतं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला फर्स्ट लिहूयात कॅपिटल अकाउंट मीरा. इथं लेस म्हणूयात, लेस ड्रॉइंग्स. किती आहे मीराचं ड्रॉइंग्स? 3500. परत कोण आहे आपला सेकंड पार्टनर? माधव. माधवचं ड्रॉइंग्स लेस करूयात. लेस ड्रॉइंग्स माधवच्या याच्यामधून. माधवच्या ड्रॉइंगची अमाऊंट किती आहे? 2000. ड्रॉइंग्स नंतर काय आहे? लीज होल्ड प्रिमायसेस. लीज होल्ड प्रिमायसेस काय आहे? असे बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात लीज होल्ड प्रिमायसेस. अमाऊंट किती आहे? 1,10,000. इनरच्या कॉलम मध्ये लीज होल्ड प्रिमायसेस नंतर काय आहे? कॅश ऍट बँक. कॅश ऍट बँक कुठं? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात किती? 45,000. कॅश ऍट बँक नंतर फर्निचर. फर्निचर पण कुठं? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. 8,300 फर्निचर नंतर. आता ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साईडला काय आहे? फर्स्ट क्रेडिट बॅलन्स मध्ये फर्स्ट काय आहे? बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट कुठं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. किती अमाऊंट बँक ओव्हरड्राफ्टची? 5000. बँक ओव्हरड्राफ्ट नंतर काय आहे? बिल्स पेबल. बिल्स पेबल पण कुठं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. 12,500. बघा, ज्या लायबिलिटीज असतात, लायबिलिटीज हॅव क्रेडिट बॅलन्स. सगळ्या ज्या लायबिलिटीज असतात त्यांचा बॅलन्स कुठला असतो? क्रेडिट बॅलन्स असतो. बिल्स पेबल नंतर काय आहे? क्रेडिटर्स. क्रेडिटर्स पण लायबिलिटी साईडला. 68,000. त्याच्यानंतर काय आहे? सेल्स. सेल्स कुठे आहे? तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आपण इथे लिहून ठेवलेलं आहे बाय सेल्स. सेल्सची अमाऊंट किती आहे? 3,25,000. सेल्सची अमाऊंट किती आहे? 3,25,000. त्यातनं हे जे रिटर्नचे जे आहे ते लेस केले आपण. सेल्स रिटर्न लेस केले तर आउटरला सेल्सची वजाबाकी किती आली? 3,24,000. सेल्स नंतर काय आहे? रेंट आहे. आउटस्टँडिंग रेंट कुठे आहे? ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आहे. मग ते डायरेक्ट कुठे येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग रेंट अमाऊंट किती आहे? 2000. आउटस्टँडिंग रेंट नंतर काय आहे? अनपेड वेजेस. अनपेड वेजेस कुठं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. अमाऊंट किती आहे? 1500. अनपेड वेजेस नंतर काय आहे? कॅपिटल. कॅपिटल कुठं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मीराचं कॅपिटल किती आहे? 75,000. इनरच्या कॉलम मध्ये लिहून ठेवूया 75,000. माधवचं पण तेवढंच आहे, 75,000. काय आहे? क्रेडिट बॅलन्स मध्ये परचेस रिटर्न आहे. परचेस रिटर्न परचेस मधून करायचे असतात काय? लेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला बघा परचेस रिटर्नची अमाऊंट किती आहे? 1000.
परचेस मतलब परचेस रिटर्न जर लेस केले तर आउटला वजाबाकी किती आली 2,07,500. बघा ट्रायल बॅलन्स झालेला आहे आपला. ट्रायल बॅलन्स नंतर आता बघूयात ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट ₹32,000. ऍडजस्टमेंटला दोन इफेक्ट असतात. मग त्यातल्या पहिला क्लोजिंग स्टॉकच्या ऍडजस्टमेंटचा फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय क्लोजिंग स्टॉक अमाउंट किती आहे 32,000. आणि क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट कुठे येतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. दुसरे ऍडजस्टमेंट काय बघा, प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स ₹2,000. प्रोव्हिजन आहे डाऊटफुल डेब्ट साठी, म्हणजे ही काय आहे, आरडीडी आहे. ऍडजस्टमेंट मध्ये आहे, ऍडजस्टमेंट मधली आरडीडी कसली असते, न्यू असते, ती डेटर्स मधून करायची असते. काय लेस, ती डेटर्स मधून करायची असते. काय लेस, डेटर्स मध्ये म्हणूयात लेस न्यू आरडीडी. किती अमाऊंट आहे 2,000. इथेच वजाबाकी ठेवूयात 80,500 मधून 2,000 लेस केले तर किती 78,500. अजून डेटर्सची अजून एक आपली ऍडजस्टमेंट आहे. आणि न्यू आरडीडी दुसरा इफेक्ट कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पॅटर्न्स आहेत का, नाही. ओल्ड आरडीडी काही नाही, फक्त आरडीडीचा ऍडजस्टमेंट आलेली आहे. म्हणून डायरेक्ट फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहूयात टू न्यू आरडीडी 2,000. दुसऱ्या ऍडजस्टमेंट, द थर्ड ऍडजस्टमेंट काय आहे, क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ऍट 3%. डेटर्स वर डिस्काउंट किती आहे, 3% ना आहे. मग डेटरची न्यू आरडीडीची रक्कम वजा केल्यानंतर अमाऊंट किती आली 78,500. 78,500 याच्यावर मग डिस्काउंट काढायचा. बघा न्यू आरडीडी लेस केल्यानंतर शब्द मी काय म्हणलं, न्यू आरडीडी लेस केल्यानंतर डेटरची अमाऊंट किती आली 78,500. त्याच्यावर 3% ना डिस्काउंट किती येईल, 3% म्हणजे 3/100. ह्या 20 ला 20 कॅन्सल झाले तर किती येत आहे 78,500 वर 3% ना डिस्काउंट किती येईल 2,355. रिझन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, तर डेटर्स मधून तुम्ही करणार काय लेस. इथे लिहूयात लेस रिझर्व फॉर डिस्काउंट किती आलेला आपला 2,355. डिस्काउंट लेस केल्यानंतर ना किती येते वजाबाकी आउटरला. आणि रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटरचा दुसरा इफेक्ट कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स किती आला 2,355. नंतर फोर्थ ऍडजस्टमेंट काय आहे, व्हॅल्यूड ऑफ लीज होल्ड प्रिमायसेस ऑन 31 March 2019 ₹1,00,000. लीज होल्ड प्रिमायसेसचं जे व्हॅल्युएशन आहे ते 31 March ला किती झालेलं आहे, 1 होल्ड प्रिमायसेसचं 31 March ला व्हॅल्युएशन झालेलं आहे किती 1,00,000. पहिली तुमची अमाऊंट किती आहे 1,10,000. मग 1,10,000 मधून किती लेस केले, म्हणजे लीजहोल्ड प्रिमायसेसचं व्हॅल्युएशन 1,00,000 होईल तर किती लेस केले पाहिजे 10,000. 10,000 जर लेस केले तर आउटरला बरोबर किती येतील 1,00,000 येतील. मग हे जर 10,000 जे लेस करतोय त्याला तुम्ही म्हणणार काय लेस डिप्रिसिएशन. लीजहोल्ड प्रिमायसेसच्या डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डिप्रिसिएशन ऑन लीज होल्ड प्रिमायसेस किती आलेला आपला 10,000. ऍडजस्टमेंट काय आहे, तुमची आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹500. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आउटस्टँडिंग आहे, आउटस्टँडिंग करतो काय आपण ऍड. मग प्रिंटिंग अँड स्टेशनरी मध्ये म्हणूयात ऍड आउटस्टँडिंग किती आउटस्टँडिंग आहे 500.
टोटल प्रिंटिंग एंड स्टेशनरीच्या ऑर्डरला किती येते 1700 आणि आउटस्टँडिंग प्रिंटिंग एंड स्टेशनरीचा दुसरा इफेक्ट कुठे येईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला इथे लिहूयात आउटस्टँडिंग प्रिंटिंग एंड स्टेशनरी किती अमाउंट आहे आउटस्टँडिंग 500 जेवढी आउटस्टँडिंग आहे तेवढीच लिहायची असते हे ॲडजस्टमेंट जे आहे ते झालेल्या आहे त्याच्यानंतर काय करायचं ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट मग पहिल्यांदा फर्स्ट आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूयात ट्रेडिंग अकाउंटची कुठली साईड मोठी येते ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते किती येते 356,000 356,000 दोन्ही साईडला लिहूयात क्रेडिट साईडच्या टोटल मधून ही जी डेबिट साईडची टोटल जी आहे ती लेस केली तर फरक किती येतोय 1,20,500 ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड मोठी आली त्याच्यामुळे आला काय हा ग्रॉस प्रॉफिट त्याला लिहिणार काय तुम्ही टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो कुठे ब्रॉट डाऊन करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन किती अमाऊंट आहे 1,20,500 बघा ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण ब्रॉट डाऊन केला ठीक आहे मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूयात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ची कुठली साइड मोठी येते बघा क्रेडिट साइड मोठी आहे किती आहे 1,20,500 त्यातनं जर डेबिट साइडची टोटल लेस केली तर फरक येतोय किती 96,445 बघा तुमचा नेट प्रॉफिट किती आलेला आहे 96,445 त्याला लिहूयात टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर कोण पार्टनर्स आहेत मीरा कॅपिटल दुसरा पार्टनर कोण आहे माधव कॅपिटल नेट प्रॉफिट आलाय किती तुमचा 96,445 96,445 हा प्रॉफिट जो आहे आपल्याला पार्टनर्स मध्ये वाटायचा आहे या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस चा शेअरिंग रेशो दिलेला आहे का दिलेला आहे का तर नाही मग तुम्ही प्रॉफिट लॉस चं डिस्ट्रीब्युशन कुठल्या रेशो मध्ये करणार तर अशा वेळी जर प्रॉब्लेम मध्ये जर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो दिला नसेल तर तुम्ही प्रॉफिट लॉस चं डिस्ट्रीब्युशन कसं करणार इक्वली करणार समान करणार दोघांना प्रॉफिट समान वाटणार प्रॉफिट लॉस समान वाटणार मग आता समान वाटूयात आपण फर्स्ट पार्टनर कोण आहे मीरा आणि सेकंड कोण आहे माधव आता दोघांना समान वाटायचे आपल्याला मग 96,445 समान वाटायचे म्हणजे दोघांचा पण रेशो काय आहे एकास एक आहे मग एकन एक दोन मग 96,445 ला जर दोन न भागलं म्हणजे 2 डिवाइड केलं तर किती येत आहे केलं तर किती येत आहे 48,222.5 मीराला मिळतोय आणि माधवला पण किती 48,200 बघा मीराला किती मिळाला 48,222.5 आणि माधवला पण किती तेवढाच दोघांना समान वाटलेला आहे आपण पण पॉईंट मध्ये आहे पॉईंट मग त्याचं जर राऊंड फिगर मध्ये जर करायचं असेल तर एका यातले काय करूयात हे 0.5 पॉईंट जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल राऊंड फिगर मध्ये जर करायचं असेल तर काय केलं पाहिजे मग इथं इथला पॉईंट काढला आणि एक जर 5 किंवा 5 पुढे असेल तर अलीकडे 1 मिळवायचं मग इथं आपण 1 मिळवला तर किती झालं 48,223 आणि माधवला किती देऊयात 48,222 म्हणजे ह्या दोघांची जी टोटल आहे ती बरोबर किती 96,445 म्हणजे मीराला किती मिळतोय नेट प्रॉफिट 48,223 आणि माधवला किती जातोय 48,222 आणि दोघांच्या नेट प्रॉफिट ची बरोबर टोटल आउटरला मग किती 96,445 प्रॉफिट आहे तो पार्टनरच्या कॅपिटल मध्ये करायचा असतो काय ऍड मीराच्या कॅपिटल मध्ये म्हणते ऍड नेट प्रॉफिट किती आलेला मीराचा 48,223 आणि माधवच्या ह्याच्यात पण म्हणूयात ऍड नेट प्रॉफिट 48,222 आणि मीराच्या कॅपिटल मध्ये ड्रॉइंग लेस केलं नेट प्रॉफिट ऍड केला तर मीराच्या कॅपिटल ची टोटल आउटरला किती येते आणि माधवचं ड्रॉइंग लेस केलं त्याचा नेट प्रॉफिट
ऐड केला तर माधवच्या कॅपिटलची टोटल आउटला किती येते बघा. मीराच्या कॅपिटलची टोटल आउटला किती आली 1,19,723 आणि माधवच्या किती आली 1,21,222. ठीक आहे. आता बॅलन्सशीट टॅली करूयात. बॅलन्सशीटच्या असेट साईडची टोटल करा आणि बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडची टोटल करा. दोन्ही टोटल सेम येत आहेत का बघा. बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडची टोटल किती येते 3,30,445 आणि असेट साईडची पण तेवढीच येते 3,30,445. बघा बॅलन्सशीट आपला टॅली झालेला आहे म्हणजे आपण सोडवलेला प्रॉब्लेम बरोबर आहे म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. मग हा प्रॉब्लेम तुम्हाला चांगला समजलाय का बघा. याच्यानंतर ना या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असं अजून एक प्रॅक्टिकलचा प्रॉब्लेम घेऊन येणार आहोत. नंतर ना आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न पण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे पण व्हिडिओ तयार करणार आहोत. तर ठीक आहे. मग असेच व्हिडिओ बघत राहा. तुमच्या अशा प्रकारे आपला पूर्ण प्रॉब्लेम शेअर करायची सोडी करून अकाउंट जाईल सोपं जाईल.